एक बाबासाहेब आंबेडकर एक बाबासाहेब आंबेडकर एवढं फक्त बोलायचं, स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, याच्या पलीकडे ह्यांचा उपयोग काय मला जरा सांगा। मग हे आता परवा दिवशीची 11 तारखेची घटना असू देत किंवा अजून इतर अन्य घटना असू देत, हे कुठे असतात? मग ह्यांना फक्त प्रत्येक वेळेला ते आपलं इंदू मिल पाहिजे, इंदू मिल पाहिजे। बरं तिथे पंतप्रधानांनी पण सांगितलं, बाकीच्यांनी पण सांगितलं की तिकडे बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं, यांच्या हातात देणार नाहीये ते जमीन, ते सरकार स्मारक बनवणार आहे। त्याच्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की इतर कोणत्याही विषयामध्ये कधी बोलायचं नाही, इतर कोणत्याही विषयामध्ये काही करायचं नाही, आणि फक्त बाबासाहेबांच्या नावाने फक्त या गोष्टी सगळ्या करत बसायच्या। हे बाबासाहेबांच्या विचारांना तरी ही गोष्ट पटतीये का, हे जे करतायत त्याला? राज ठाकरे शुद्ध खोटं बोलत आहेत। रिपब्लिकन पक्षाने 9 जूनला काढलेला जो महायुतीचा मोर्चा होता त्याच्यामध्ये महागाई, भ्रष्टाचार, दलित अत्याचार आणि डेव्हलपमेंट या मुद्द्यावर महायुतीनं काढलेल्या प्रचंड मोर्चामध्ये रिपब्लिकन पक्ष ताकदीनं उभा राहिलेला होता। त्यानंतर मध्यंतरी भारत बंदचा जो कार्यक्रम होता महागाईच्या विरोधामध्ये, पेट्रोल डिझेलच्या भाववाढीच्या विरोधामध्ये, त्या भारत बंदमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्ष आघाडीवर होता। दुष्काळाच्या संबंधामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलनं केलेली आहेत। त्यामुळे अनेक प्रश्नांवरती रिपब्लिकन पक्षाने आवाज उठवलेला असताना सुद्धा आणि मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये त्याच्या बातम्या आलेल्या असताना सुद्धा राज ठाकरे आमच्यावर अशा पद्धतीचा आरोप करून ते हिंदू मिलच्या जमिनीसाठी आम्ही आंदोलन करतोय म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांचं एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न करत आहेत।